अर्थसंकल्पामधून महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे, पण युवकांसाठी काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. यावर सरकारने आता मोठी घोषणा केली असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नावाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये विद्या वेतन म्हणून देण्यात येणार आहे. राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी सुमारे 11 लाख विद्यार्थी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर प्रशिक्षण उत्तीर्ण होतात. मात्र या विद्यार्थ्यांना पुढे नोकरीची हमी मिळत नाही. औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी मिळते, तसेच उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ होते. यासाठी दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये विद्या वेतन म्हणून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर आता बहिणीबरोबर सरकारने भावांनाही 10,000 रुपये विद्या वेतन जाहीर करून भावांनाही सरप्राईज गिफ्ट दिला आहे हे नक्की. अशाच ताज्या बातम्यांना पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.